वन डे बघ आपल्यात आहे ना, मस्तपैकी दोन जोड्या तयार झाल्यात आणि नमस्कार मंडळी, मी सौरभ, मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी सौरभ। तर मंडळी, आजच्या टायटल थंबनेलवर तुम्हाला कळायचं असेल की आजचा ब्लॉग काय असणार आहे। तर आहे ना, आपण आता आहे ना, आजचा तारीख म्हणजे 24 तारीख, आज तुळशीचं लग्न आहे, तर संध्याकाळचा वेळ झालेला आहे। तर आम्ही आता आहे ना, नवरा नवरी जी आपली पारंपरिक पद्धत आहे तुळशीविवाहाची, ते आपण आता तयार करतो। ते आपण आता कशी तयार करतो ना, जी कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इकडे पाठीमागे आपली तुळस, तर तुळशीचा सुद्धा कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर आत्ता ह्या व्हिडिओच्या अगोदर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे। आणि आपली तुळस कशी आली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर इकडे आपली तुळसाचा मस्तपैकी रंगवलेली आहे। तर चला मी तुम्हाला दाखवतो आपली जी पारंपरिक पद्धत आहे पहिल्यापासून चालतली तुळशी विवाहाची, त्याची सगळी तयारी कशी असते ते सगळी आपण तुम्हाला आता दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। पण त्याच्या आपल्याकडे नवीन असेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून दाबायला नक्की विसरू नका। तर चला व्हिडिओला स्टार्ट करू। मम्मी आणि बाजूच्या आजी आहेत ना, तर हे बघा आपले हे जे केळीचे, तर हा केळीचं सोप आहे ना, त्यापासून आपण नवरा नवरी तयार करणार आहेत। तर हे बघा, जे आपण केळ वियाले केळ असे तोडतात ना, मग त्याच्यानंतरला हे आपण त्या सोपाचा उपयोग करून बनवतो नवरा नवरी, तर पारंपरिक पद्धतीने। तर चला बघूया। तर इकडे बघताय ना बघा, आपण असे कापून घ्यायचे आहेत केळीचे सोपं आणि त्यापासून बनवायचे आहेत। केळीचा आपण सोप घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यापासून आपण आता बनवायचे, त्याच्यात छोटे छोटे असे आपण तुकडे बारके करून घ्यायचे, जे एक वरची साल असत ना, जाड साल आपण घ्यायचे। तर चला बघूया। जे बघा, ह्या ज्या खराब साली आहेत ना, ह्या सगळ्या काढून टाकायच्यात आणि आतली चांगली जी साल आहे ना ती आपण वापरायची आहे। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे। तर म्हणजे आता इकडे बघताय ना आपण, आजीने तर हा एक असा सोप काढलेला आहे। तर म्हणजे आपण इथं मस्त कापून घ्यायचे एका लेवलचे चांगले। तर हे बघा, असे बघा सुरीच्या मदतीने मस्त कापून घ्यायचे। तोपर्यंत आजीने बघा, इकडे एक नवरा किंवा नवरी कोणतरी आहे ते बनवलेलं आहे। तर बघा, ही नवरीच आपण करू हिला। एक नवरी एक तयार झालेली आहे मांडवात उभी राहायला। तर आपली एक नवरी झाली। आता ह्याच्यापेक्षा थोडा नवरा थोडासा उंच त्यापेक्षा बनवायचं आपल्याला। तर मम्मीने अजून तिकडे एक आता कापलेलं आहे, तर आपण त्याची ह्याचं ह्याची ही नवरी बनवूया मग ही ना आजू काहीतरी। तर बघा, ह्याची सुद्धा आपण एक बनवायचं आहे। तर टोटल आपल्याला 6 बनवायचे आहेत 3 घरांसाठी। तर बघा, अजे हाच नवरा ठेवू, नवरी करताय मग हिला नवरी करा, मग ह्या ही पण नवरीच ठेवू मग। तर बघा, अजून एक आपली झालेली आहे नवरी। मम्मी इकडे आहे ना, अजून केळीचे जे सोप आहेत ना, त्यांचे अजून छोटे तुकडे करते, जेणेकरून आपण त्यापासून आणखी नवरा नवरी तयार करू शकू। तर बघा, 2 झालेले आहेत रेडी। तर आपण नंतरला त्याच्यावरती आहे ना काजळांनी मस्त की मिशी वगैरे डोळे वगैरे सगळे काढायचे आहेत। तर बघा, तर आता मस्तपैकी रेडी करूया। ते बघा म्हणजे मस्तपैकी आता अजून एक जोडी तयार करायची आहे। तर एक जोडी तयार झाले, आता एक जोडी राहिले। ते म्हणजे आता बघा, आजी अजून इकडे एक आता जोडी तयार करतात। तर असंच आहे ना आपल्याला 6 च्या 6 जोड्या, असं म्हणजे 3 जोड्या करायच्या आहेत, एकूण 6। तर चला फटाफट करून घेऊया। तर म्हणजे हे बघा, आपण असे आहेत ना केळीचे सोप असतात ना, त्यांचे आम्ही असे छोटे तुकडे करून आहे ना आपण असे नवरा नवरी तयार केलेले। तर इकडे आपले 2 जोड्या रेडी झालेल्या आहेत आणि त्यासाठी आहे ना आपली रानभेंडीची काठी असते ना, ती मस्त आहे बघा, टोकेरी असते, तर आपण तिचा उपयोग करणार आहोत त्यांना उभी करण्यासाठी। तर तिकडे आता 2 जोड्या झालेल्या आहेत, आता तिसरी एक जोडी तयार होते। तर आहे ना अशा आपण ह्या काट्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आहे ना आपले जे
हिर असतात ना नारळाचे, ते आपण त्याच्याने त्याला गोंडा लावून ना मस्तपैकी सजवून घ्यायचे. तर सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे ते ह्या व्हिडिओमध्ये, आणि नंतरला लास्टला तुळशीचं लग्नसुद्धा. तर हे एकच व्हिडिओ कम्प्लीट असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे. तर चला बघूया पुढे. बघा बरोबर एवढेच साईज पाहिजे. तर हे बघा मस्तपैकी हो झालं, तीन तीन जोड्या झाल्या. तर म्हणजे आपल्या तीन जोड्या आता रेडी झालेल्या आहेत. तर बघा आता आपण घेतल्यानंतर नव एक उदा थोडा उंच असेल ते नवरे ठेवूया, तीन आणि जे छोट्या असतील त्या नवऱ्या. तर अशा आपण केलेले तीन जोड्या तयार. तर इकडे आता काट्यासुद्धा आपल्या रेडी केलेले आहेत, आणि हे बाकी सोपं आता सगळी ती फेकून द्यायचे कारण ते खराब झाले. हो साडीसुद्धा नेसवूया बसवताना सुद्धा सगळं दाखवतंय पूर्ण तुळशी लग्नापर्यंत एकाच व्हिडिओमध्ये. तर आपली आता इकडे आता सोपं झालेली ती तयार नवरा नवरी. तर आपण त्यांना आहे ना डोळे अजून ओठ मिशा वगैरे सगळे आपण आता काढून घ्यायच्या आहेत. तर नवरा नवरीला इकडे अशा जोड्या केलेल्या आहेत, एक हा नवरा नवरी, इकडे हा नवरा ही नवरी, आणि इकडे हा नवरा ही नवरी. तर आपण अशा तीन जोड्या रेडी केलेल्या आहेत. आता इकडे आहे ना आपण गोंड्याची फुलं सुद्धा आहेत आपल्याकडे, तर ती गोंड्याच्या फुलांनी मस्तपैकी सजवायचे आहेत नवरा नवरीला. तर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. गोंडे बघा ह्या ज्या काट्या आहेत ना त्यांना आपण त्या ठेवण्यासाठी आपण घेतलेले आहेत. तर ह्या रानभेंडीच्या काट्या आहेत, ते आपल्याकडे सहजपणे मिळून जातात. तर हे बघा खूप सारे आहेत तिथे, त्या अशा आपण मस्तपैकी त्या नवरा नवरीला आपण आहे ना उभी करण्यासाठी ह्या काट्यांचा उपयोग करणार आहे. हां तर त्यासाठी आजीकडे आता त्यांना टोक काढतात, म्हणजे कसे आरामात ते त्या सोपामध्ये त्यांना न फाडता व्यवस्थित घुसतील. इकडे आता मम्मी आहे ना हे बघा नवऱ्यासाठी धोतर तयार करते. ते बघा नवरीसाठी आपण इकडे साडीची पण तयारी केलेली आहे, आणि नवऱ्यासाठी इकडे धोतराची. तर पहिल्यांदा आपण धोतर आणि साडी नेसवून घ्यायची आहे, आणि नंतरला मग आपण त्याला डोळे वगैरे ओठ वगैरे सगळे काढायचे आहेत. पण पहिले नाहीतर ते नंतरला आहे ना पुसले जातात, त्याच्यामुळं ते शेवटला काढायचे. आणि हे बघा सगळे आता तयार रेडी होते. हे बघा त्या काट्या पण मग असे केल्या होत्या ना, त्या अशा नंतर मग ह्या तुळशीमध्ये फक्त अशा उभ्या करायचं की झालं काम. ते हे बघा ही एक हा नवरा तर ही नवरी, तर अशा आपण तीन जोड्या तयार केलेल्या. तर म्हणजे हे बघा आता आपली एक दुसरी एक जोडी तयार झालेली आहे. तर आमची उर्वी इकडे आलेली आहे. काय बनवायचं ग आपण, काय बनवायचं? नवरी नवरा मी नाही. अगं बाप्पा बाप्पा नवी. हे बघा आपण ना आता नवरा आहे ना त्याला आपण असा हा धोतर नेसवून घेतलेला आहे. तर हे बघा त्याला मस्त धाग्यानंतर बांधली ना की तो एकदम फिट, टेन्शन नाही. तर हे बघा असंच आपण इकडे सुद्धा रेडी करून घ्यायचेत नवरा नवरी. तर मम्मी इकडे तयार करते. बघा आपला एक आता हा नवरा झालेला आहे तयार, तर धोतर वगैरे नेसवून तर मग त्याला आता खालती ठेवूया. मम्मी त्या नवरीला साडी नेसवते इकडे. तर म्हणजे आता आहे ना इकडे नवरीला आता साडी नेसवून घेते. तर ही आपली पारंपरिक चाल चाललेली पद्धत आहे पहिल्यापासूनची. तर तुमच्याकडे कसे करतात ते पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सगळं. काही लोक रवीचे रुई असत ना पानांची पण करतात. तर म्हणजे आता इकडे बघताना हे बघा आपल्या इकडे नवरा आणि इकडे नवरी तर तयार झालेली आहे. तर आपण ना आता हेला आहेत ना मस्तपैकी आता तिला डोळे वगैरे डोळे नाक तोंड वगैरे सगळं काढायचं मिशी वगैरे. तर चला मी तुम्हाला दाखवतो पटापट रेडी करून. तर म्हणजे हे बघा इकडे बघताय ना आपण आता नवरीला पहिल्यांदा घेतलेले आहे, आणि तिला आपण डोळे काढून घेऊया पहिल्यांदा. तर इकडे मार्कर घेतलाय मी परमनंट. तर इकडे आता आहे ना भुया वगैरे काढून घेऊ, डोळे पहिल्यांदा काढून घेऊ इकडे. तर नाजूकच्या भुया डोळे वगैरे काढून घेऊ, इथे नाक सुद्धा आणि इकडे नंतरला तोंड. तर पहिल्यांदा आहे ना दोघांचे पण आपण आता मार्कर घेतो तोपर्यंत डोळे पहिल्यांदा काढून घेऊया. मार्कर
म्हणजे आपण दोघांना पण इकडे ना एका डोळे आणि नाक काढून घेतले, आपण लिपस्टिक ने ना तोंड काढून घ्यायचं आहे. तरी बघा लिपस्टिक आहे इकडे, तर आपण त्याने काढून घ्या ओट. हा काय यांचं कपडे इंग्लिश. ते बघा ओट एकदम जबरदस्त. आणि कसं वाटतं ना मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर इकडे सुद्धा आपण नवरील सुद्धा ओट काढून घेऊया. टिकली काय तर मध्ये बघा नंतर. आणि हा इकडे झालेला नवरा तयार. तर म्हणजे ना आता आपण असेच प्रकार आहेत ना आपल्या, बघा नवरा नवरी नवरा नवरी सगळे तयार करून घ्या तीनच्या तीन जोड्या. आणि मग नंतर आपण डायरेक्ट आहे ना संध्याकाळी भेटणार आहोत. तर ह्याला थोडी आम्ही सजावट करू आणि ते तुम्हाला दाखवीनच. तरी बघा आपण अशी तयार केलेली आहे. तर मला नक्की कमेंट मध्ये सांगायचं आहे कशी झाली आपली नवरा आणि तशीच नवरी सुद्धा तयार करून घेणार. आणि डायरेक्ट आपण आता भेटूया संध्याकाळी. डे बघा आपल्या आता आहे ना मस्तपैकी दोन जोड्या तयार झालेल्यात आणि इकडे एक तिसरी डोळी. तर बघा तीन जोड्या आपल्या रेडी झालेल्यात. तर आता तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर म्हणजे आता आहे ना संध्याकाळी झालेत, आता 7 वाजले असते संध्याकाळची 7:30. तर आता मम्मीकडे आहे ना कार्याची तयारी करते. तर तुळशीच्या लग्न म्हणजे जसं आपला लग्न असतं ना तसं तुळशी लग्नासाठी पण कार्याची वगैरे तयारी करायला लागते. तरी बघा आपली पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. तर आता मग इकडे कार्याची तयारी चालू आहे. तर आता आपण आता आहे ना नवरा नवरी तुळशीमध्ये ठेवून आहे ना पूजासुद्धा करणार आहोत. तर चला आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे, कारण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व एकाच व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर इकडे आता कार्याची तयारी करते मम्मी मम्मी आणि बहीण. इकडे आता जे नवरा नवरी आपण केलेत ना ते आता आपण तुळशीमध्ये त्यांची पूजा करून घ्यायची आहे. तर आता मम्मी आणि बहीण इकडे चालले आहेत पूजा करायला. तर आपण ते आता रोवून घ्यायचे आहेत आपल्या तुळशीमध्ये. तर आता बघा तुळशी एकदम कलर केल्यामुळे ना एक नंबर चमकते. आणि ते सुद्धा आता दिवाबत्ती दिवा वगैरे लावलेले आहेत. तर बघा इकडे सुद्धा जुन्या घरात इकडे नवीन घरात सगळीकडे दिवे लावलेले आहेत. आणि आता मम्मी इकडे आहे ना नवरा नवरी लावते. तर पहिल्यांदा नवरा लावून घेतला त्यांनी. तर इकडून दाखवतो मला बघा. तर इकडे मम्मीने नवरा लावून घेतला. तर आता साईडला त्या साईडला एकदम नवरीसुद्धा लावून घ्यायची आहे. आणि दोघांची आपण नंतर पूजा वगैरे करून आणि नंतर मग रात्री लग्न लावायला वाडीतील सगळी माणसं येणार. तर प्रत्येकाच्या घरी अशी लग्न लावायची प्रथा असते सुरुवातीपासून. आमच्या इकडे कोकणामध्ये तर सगळीकडेच नवरा नवरी असे तयार करतात. तर तुमच्याकडे सुद्धा कसे करतात नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर आत्ता आपण इकडे नवरा नवरी ठेवलेली आहे. तर इकडे पूजा करून घेऊया. आपल्या नवरा नवरी ठेवून झालेले आहेत. तर बघा तुळस वगैरे एकदम मस्तपैकी इकडे आहे ना पूजा करून घेते नवरा नवरीची. तर आता ही पूजा आपण करून घेऊया आणि नंतरला मग सगळे वाडीतले येतील तेव्हा तुळशीचं लग्न लावायचं आहे. तर सगळ्यांनी लग्न लावायचं आहे. आता पूजा करून घेते मम्मी. अगरबत्ती लावून घेऊया. तर आता आपली पूजा इकडे संपन्न झालेली आहे. तर आता नंतरला आपण रात्री जेव्हा वाडीतले येतील तेव्हा लग्न लावायचं. ते सुद्धा फुटेज आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये असणार. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचे आहे.
శిథిలం బల్లాలు మృడం వినాయకం వరదం మంగళం శుభమంగళ సరస్వతి मामांकडे खबर पाहिजे ना. तर मंडळी आता आहे ना सगळ्या वाडीतली आमच्या इकडे लग्न लावून झालेली आहेत तुळशीची. तर आता आहे ना कसा वाटला ना व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मंडळी आता पहिल्यासारखी ना जराही मजा राहिलेली नाही, कारण पहिली खूप मजा यायची. कारण आहे ना एकदा इथं नारळ वगैरे फोडला की सर्वजण आहे ना सर्व पोरं नारळ खाण्यासाठी सगळी, कारण कुठल्याच घराचा नारळ उरत नव्हता. तर आम्ही सगळेजणं जायचो प्रत्येक वाडीमध्ये, सगळीकडे वाडीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाच्याकडे जायचो. सर पहिली जी मजा होती ना ती आता सगळी हरपत चाललेली आहे. कुठेतरी माणसं पहिली खूप होती, आता थोडी कमी झाली आहेत. बरेच जण मुंबई पुणे ह्या ठिकाणी गेल्यामुळे ना वाड गावागावामध्ये आता माणसं थोडी कमी झालेली आहेत. त्याच्यामुळे जी सणांची पहिली मजा होती ती काही प्रमाणात आता कमी झालेली आहे. तर म्हणजे तरी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर म्हणजे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपलं चॅनल कोण नवीन असेल ना ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. तर चला हे व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो, भेटू आणखी एका अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.